पण हे जे तुमचे डीपीआर बनवणारे आहे हे असे बनवतात की पहिल्या दिवसापासून, आणि हे इंजिनियर्सच आहेत, मला माफ करा आजच्या दिवशी मी बोलू नये, कामामध्ये जसं सिस्टमॅटिक येते हातात पैसे मिळते तेव्हा कसं पटापट पटापट काम होतं, हे न्यूटनचे बाप आहेत आमच्याकडे, जेवढं वजन टाका तेवढी फाईल जोरात लावते. आपल्या इथे काय आहे की तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फक्त टेक्नॉलॉजी शिकवता, आमच्याकडे सरकारमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांना टीमवर्क पण शिकवलं पाहिजे. हा जसा जातीवाद आहे तसा 88 बॅचचा हा 86 बॅचचा तो 37 तो 97 बॅचचा याचाही जातीवाद आहे. मी एका आय एस ऑफिसरला प्रश्न विचारला, हे जे डीपीआर बनवतात ना वराडेचा, फार चांगले केले त्यांनी, आमच्या इथे करोडो रुपयाचे डीपीआर बनले हो, सगळे इंजिनियर्सच आहेत, पण एकही डीपीआर वाला 100% पैसे घ्यायला आमच्याकडे येतच नाही, कारण तो एवढं घाण काम करतो, खराब करून ठेवतो की त्याला तोंडच नाही आमच्याकडे यायचं. मी आमच्या सेक्रेटरींना विचारलं, मला एक गोष्ट सांगा की काय करू म्हणे साहेब, हे आपण टेंडर काढतो हे लोवेस्ट येतात, तुमचं हार्टचं ऑपरेशन करायला का नाही टेंडर काढत म्हणलं, तुम्ही काढा ना, नाही तुम्हाला मोठं चांगलं हॉस्पिटल पाहिजे, तुम्ही तिथे कॉम्प्रोमाइज नाही करून, मग डीपीआर काढायला हे घटिया लोक का आणता इथे म्हटलं. आत्ता पॉलिसी थोडी बदलली, डीपीआर हे समस्येचं मूळ आहे, आणि या डीपीआरमध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये एवढ्या चुका आहेत की आज आमच्याकडे 1.5 लाख लोक मरतात दरवर्षी, 5 लाख ॲक्सिडेंट, 3 लाख लोकांचे हातपाय तुटतात, 1.5 लाख लोक मरतात, आणि त्यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा दोष तेवढा काहीच नाही. आता सगळं आम्ही स्टार रेटिंग आणलं, सगळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आता कॉम्प्युटर ॲडव्हर्टाईज करायला लागले, 6-7, 7-7 त्यांनी एअरबॅग लावल्या, इकॉनॉमिक मॉडेलमध्ये लावल्या, पण हे जे तुमचे डीपीआर बनवणारे आहे हे असे बनवतात की पहिल्या दिवसापासून, आणि हे इंजिनियर्सच आहेत, मला माफ करा आजच्या दिवशी मी बोलू नये, पण सत्य घटना सांगतो. हे कोल्हापूर पुणे कोल्हापूर रस्त्यावर एक जयसिंगपूर बायपास नावाची जागा आहे, मी बांधकाम मंत्री होतो, मी एक अपघात निवारण समिती काढली आणि त्याच्यात तांबेसाहेब डीजी पोलीस आरटीओ, त्या जयसिंगपूर बायपासवर एका नेत्याच्या कोणा दबावामुळे असं कर केली आहे कोल्हापूर, तुम्ही बघा तुम्ही सगळे जातच कोल्हापूर, ती आता नाही आहे, तर त्या करवर 150 लोक मेले हो, 150 लोक तरी काही सुधरले त्यांनी. मी एकदा ते एनएच होता त्याचा विचारलं की तुमचा पोरगा पोरगी मेल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही का म्हटलं, तुम्हाला कळत नाही का हे किती लोक बरून झाले, तुम्ही का दुरुस्त करत नाही, नाही नाही करतो. म्हणजे मी आमच्या इथे अनेक एनएचआय मधल्या इंजिनियर्सला विचारलं की तुम्ही आयआयटी पास झाले खरोखर पास झाले का डुप्लिकेट डिग्री आणली, तुम्हाला समजत नाही म्हणजे ते लोक बरून झाले, जे गड्ढे पडायलाही तुम्हाला आदेश पाहिजे गड्ढे भरायलाही. मी एनसीसी मध्ये होतो, ते आमच्या एक सरदारजी होते त्यांनी सांगितलं आम्हाला लाईन मध्ये उभं राहायचं, तुम्हाला नाम लेंगे नितीन गडकरी, लेफ्ट राईट करून सावधान मे खडे राहणार आपले और सॅल्यूट मारणार, माय नेम इज सो अँड सो, ते विचारतील व्हॉट्स युअर नेम, माय नेम इज सो अँड सो, बसलो सगळे. एक जण गेला त्याला विचारलं व्हॉट्स युअर नेम, त्या ठोकून माय नेम इज सो अँड सो, हे एवढे सो अँड सो आहे. देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट, इफ द नॉलेजेबल पीपल नॉट गोइंग टू अंडरस्टँड द स्पिरिट बिहाइंड द लॉ, मग उपयोग काय. म्हणजे गड्डे बजवायचे असतील तरी आदेश पाहिजे साहेबांचा, तर बोलत नाही मी, नाही तर बाकीच्या कामामध्ये जसं सिस्टमॅटिक येते हातात पैसे मिळते तेव्हा कसं पटापट पटापट काम होतं, हे न्यूटनचे बाप आहेत आमच्याकडे, जेवढं वजन टाका तेवढी फाईल जोरात लावते. म्हणजे इथे बसलेले कोणीही तसे नाही की इंजिनियर्स जे आहेत त्यांचं संशोधन खूप महत्वाचं आहे, आणि ते जे संशोधन आहे त्याच्यामध्ये आता आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये पुढे चाललो आहे. ऋषिकेश सागर यांची माफी मागून सांगतो की आम्ही पुढे नक्कीच अमेरिकेच्या देखील पुढे जाऊ असा माझा विश्वास आहे.
आज जगातले सगळे ऑटोमोबाईल जायंट्स एक सोडले असेल, सगळे हिंदुस्थानमध्ये आहे. आणि मी काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये आलो होतो, त्यावेळी चाकणमध्ये मी मर्सिडीजची इलेक्ट्रिक मर्सिडीजच्या उद्घाटना करता आलो. त्याच्या आधी चाकणमध्ये आलो होतो, एक ब्ल्यू एनर्जी नावाच्या कंपनीनी LNG ट्रक लॉन्च केला, त्याच्याकरता आलो होतो. आणि मला विश्वास आहे की आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण इतकी टेक्नॉलॉजी रोज बदलते आहे की इलेक्ट्रिक याच्यामध्ये ऑटोमोबाईलमध्ये लिथियम आयन बॅटरी अतिशय महत्वाची आहे. आज आपल्या देशामध्ये जम्मू काश्मीरच्या भागात लिथियम आयनचा साठा जो मिळाला आहे तो जगातला 6वा साठा आहे. आणि मी जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकलची सुरुवात केली त्यावेळी लिथियम आयन बॅटरीची किंमत $150 पर किलोवॅट पर अवर होती. आता ती 105 किलोवॅट पर अवर झाली आहे. आणि मला आनंद आहे की आपल्या स्टार्टअपमधल्या इंजिनियर्सनी केवळ लिथियम आयन बॅटरी नाही तर झिंक आयन, ॲल्युमिनियम आयन, सोडियम आयन या केमिस्ट्रीमध्ये खूप सुंदर काम केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की लवकरच आपण याच्यामध्ये खूप मोठे मोठे आपल्या या ठिकाणी रिसर्च सुरू आहे. एक वेळा सेमी कंडक्टरमध्ये अशी स्थिती होती की आपण जगातून सगळे सेमी कंडक्टरचं शॉर्टेज असल्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकल आणि प्रत्येक ठिकाणी सेमी कंडक्टर लागतं, वॉशिंग मशीनपासून तर बसपर्यंत. त्यामुळे आता आपल्याकडे स्थिती अशी आहे की आपण नजीकच्या 2 वर्षामध्ये आपण जगातले सेमी कंडक्टरमध्ये जगातलं नंबर 1 मॅन्युफॅक्चरिंग हब बनणार. आपण जेव्हा मोबाईल फोन सुरू झाला तेव्हा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन इम्पोर्ट होत होते. आता आज आपला देश आहे हा मोठ्या प्रमाणावर मोबाईल फोन एक्सपोर्ट करणारा देश म्हणून तयार झाला. याचं कारण आहे रिसर्च, इनोव्हेशन, आणि या बाबतीमध्ये भारतीय इंजिनियर्स उत्तम काम करून राहिले आहेत. मी जेव्हा जपानमध्ये गेलो होतो त्यावेळी तिथल्या प्रधानमंत्र्यांनी मला प्रश्न विचारला होता की तुमच्या देशातले सॉफ्टवेअर इंजिनियर्स जे आहेत ते एवढे हुशार का आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये काही मॅथमॅटिक्सचे जीन्स आहेत का, ते इतके हुशार आहे. त्यामुळे आज आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी ताकद आहे ही यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅन पॉवर. ज्या देशात सगळ्यात जास्त आहे त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे.